नमस्कार मैत्रिणींनो, मी मंगल, कुंकू टिकली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नारळाच्या बर्फीची रेसिपी बघणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता आपण 5 मिनिटे नारळ गॅसवर ठेवलेला आहे, जेणेकरून ते करवंटीपासून लवकर सुट व्हावं। अशा पद्धतीने करवंटीला तडा गेलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्ही इथं पाहू शकता आपण नारळ चमच्याच्या साहाय्याने करवंटीपासून सुट करून घेत आहे, आणि तुम्ही इथे पाहू शकता हे किती झटपट सुट झालंय। आपण आता नारळाचा पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण एकदम पांढरे शुभ्र काप काढून घेतलेले आहेत। आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपल्याला असा पांढरा शुभ्र चव नारळापासून मिळालेला आहे आणि आपण आता हा कपाने मोजून घेऊ। आपला हा चव 2.5 कप भरलेला आहे आणि आपण आता हा कढईत ओतून घेतलेला आहे आणि आपल्याला हा गॅसवर ठेवायचा आहे। आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटासाठी हा चव हलवून घ्यायचा आहे। आपण 1.5 कप साखर बारीक करून घेतलेली आहे, 1 कप साई आहे आपल्याकडे दुधाची, आणि हे बदामाचे काप आहेत आणि विलायची पावडर। आता आपण दुधाची साई यामध्ये घालून घेऊ आणि हे मिश्रण हलवून घेऊ। हे मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे आहे। आपण बारीक केलेली साखर आता यामध्ये घालून घेऊ। आणि आपल्याला बारीक साखर यामध्ये का घालायची आहे तर हे मिश्रण लवकर एकजीव व्हावं म्हणून। अशा पद्धतीने याला आपण व्यवस्थित हलवून घेऊयात। अशा पद्धतीने आपले मिश्रण एकजीव झालेले आहे। आपण आता यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ आणि हे मिश्रण हलवून घेऊ, जेणेकरून आपल्या मिश्रणाला विलायचीचा फ्लेवर येईल। अशा प्रकारे आपण ताटाला तूप लावून घेऊ, जेणेकरून आपली बर्फी या ताटाला चिकटणार नाही। आपलं मिश्रण आता ताटात ओतण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे। आपण हे ताटात ओतून घेऊ। सेट करून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला ही बर्फी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित याच्या वड्या काढता येतील। आपण आता बर्फीवर बदामाचे काप टाकून घेऊ। तुमच्याकडं जे ड्राय फूड अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता, किंवा नाही टाकले तरीही चालतील। अर्ध्या तासासाठी आपण ही बर्फी थंड करून घेतलेली आहे आणि चाकूच्या मदतीने आपण आता या बर्फीचे काप करून घेऊ। सुंदर अशी बर्फी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता छान काप पण बर्फीचे निघालेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।